नमस्कार मित्रांनो, माझ्या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपल्याला आरलॉक 150 गोळीबद्दल माहिती देणार आहे. ही जी आरलॉक 150 mg गोळी मार्केटमध्ये येते, ही झायडस कॅडिला कंपनीची येते. 30 गोळ्याचं टॅबलेटचं पॅक असतं. हे जे 30 गोळ्याचं टॅबलेटचं पॅक मार्केटमध्ये येतं, याची किंमत असते 23 रुपये आणि 18 पैसे. तर पूर्ण माहिती घेऊया मित्रांनो, ही जी गोळी मार्केटमध्ये येते आरलॉक 150, ही कशासाठी चालते, याचा उपयोग कसा करायचा आहे, याचे इफेक्ट काय, याचे साईड इफेक्ट काय. सर्वात प्रथम ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली गेली पाहिजे. ही गोळी आपल्या जवळच्या केमिस्टच्या दुकानामध्ये, मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. मित्रांनो, ही जी आरलॉक 150 mg गोळी मार्केटमध्ये येते, ही मेनली आपल्याला जर पित्त झालं असेल, आपल्या छातीत जळजळ होत असेल, आपल्याला पोटातील अल्सर असेल, किंवा आतड्यासंबंधीचा अल्सरचा काही त्रास असेल, त्यासाठी ही गोळी वापरात येते. मेनली ही गोळी मार्केटमध्ये पित्तासाठी जास्त प्रमाणात वापरली जाते, ज्याला ॲसिडिटी म्हटलं जातं. तर आपल्याला जर ॲसिडिटीचा त्रास असेल, तर त्यापासून सुटकारा होण्यासाठी, ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी ही गोळी वापरली जाते. मित्रांनो, याचे कंटेंट काय आहे ते बघूया. याच्यामध्ये मित्रांनो रॅनिटिडीन टॅबलेट टाकले आहे, रॅनिटिडीन 150 mg सिंगल कंटेंट आहे मित्रांनो रॅनिटिडीन. खूप सुंदर कंटेंट आहे, ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास असेल ती ही गोळी घेऊ शकतात. मित्रांनो, हे जे रॅनिटिडीन मार्केटमध्ये येतं, हे कसं घेतलं गेलं पाहिजे, याचा उपयोग कसा करायचा आहे. तर मित्रांनो, हे जे औषध आपल्याला डॉक्टरनी सांगितलेलं आहे, त्या कालावधीत आपण घ्यायचं आहे. संपूर्णपणे आपल्याला डॉक्टरनी जसं लिहून दिलं त्याप्रमाणे घ्यायचं आहे. ही गोळी संपूर्णपणे घ्यायची आहे, इला चघळायचं नाही आहे किंवा तुकडे तोडून वगैरे घ्यायचं नाही आहे. इला तुम्ही जेवणाबरोबर बी घेऊ शकता किंवा जेवणा अगोदर पण घेऊ शकता, जसं आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं असेल त्याप्रमाणे आपण ही गोळी घ्यायची आहे. मित्रांनो, जरी तुम्हाला बरं वाटत असेल, समजा गोळी घेतल्यानंतर बरं वाटतं आहे, तरी संपूर्ण जो कोर्स डॉक्टरने दिला आहे त्या कोर्सप्रमाणे हे औषध घ्यायचं आहे. आपण जर दुसरी कोणती ॲसिडिटीची गोळी घेत असाल, तर जर आपल्याला ही रॅनिटिडीन घ्यायची असेल, तर 1-2 तासाचं अंतर त्यामध्ये ठेवावं लागतं. मित्रांनो, ही गोळी आपण घेत असताना सॉफ्ट ड्रिंक्स, आंबट पदार्थ, उदाहरणार्थ संत्रे, लिंबू जास्त खाऊ नये, कारण त्यामुळे पोटात जळजळ होते. याच्याबरोबर मित्रांनो, आपण बिडी सिगरेट किंवा काही जे पदार्थ आहेत ज्याच्यापासून आम्लाची मात्रा वाढते, ते प्रमाण, ते जे पदार्थ आहेत ते आपण घेऊ नये, कमी करावे. मित्रांनो, जर आपल्याला किडनीचा त्रास असेल, तर ही गोळीचं प्रमाण आपल्याला घेताना कमी करावं लागू शकतं. त्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. याचे साईड इफेक्ट बघूया. ह्या गोळीनी आपल्याला काय दुष्परिणाम होऊ शकतात. ह्या गोळीमुळे आपल्याला थकवा येऊ शकतो, गुंगी येऊ शकते, डोकेदुखी होऊ शकते, बुद्धकोष्ठता होऊ शकते, अतिसारचा तकलीफ होऊ शकते, स्नायू वेदना होऊ शकते. अजून पण काही साईड इफेक्ट, रिॲक्शन, ॲलर्जी आपल्याला दिसली, तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करू शकतो. ही गोळी घेताना मित्रांनो, ही दिवसातून याचे जे डोस आहेत, डोस ते दिवसातून 2 वेळेस आपण ही गोळी घेऊ शकतो, जेवणा अगोदर किंवा जेवणानंतर. डोसेससाठी आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांशी पण संपर्क करू शकतो. तर मित्रांनो, सुंदर गोळी आहे. आपल्याला जो पित्ताचा त्रास आहे, त्यासाठी आपण ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरात आणू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. Thank you for watching my video.